You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. आज सकाळी महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथक नगर मधील प्रोफेसर कॉलनी चौकातील अतिक्रमणे काढत असताना मराठा मोर्चा व राम लल्ला स्थापनेचे फ्लेक्स काढत असताना मराठा युवकांनी विरोध केला. संपूर्ण शहरभर अतिक्रमण असताना हे फलक का काढत आहे असा सवाल केला, त्यामुळे फलक न काढताच पथक निघून गेले. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जय महाराष्ट्र. आज महानगरपालिकेने हे अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला आहे आणि रामलल्लाचे फ्लेक्स असतील, मराठा मोर्चाचे फ्लेक्स असतील, हे त्यांनी हलवण्याचं काम केलं आहे. परंतु आम्ही इथं प्रोफेसर चौकात जे फ्लेक्स लावलेले आहेत त्यांना न हलवायचं त्यांना आम्ही सांगितलं की ह्या फ्लेक्सला तुम्ही हात लावू नका. 22 तारखेला माझी महानगरपालिकेला विनंती आहे, 22 तारखेला तुम्ही रामलला आणि मराठा मोर्चाचे कोणत्याही फ्लेक्सला हात लावू नका. कारण आहे, शहरभरात जिथं नाही तिथं अतिक्रमण आहे, पूर्ण शहरात अतिक्रमण आहे. आतापर्यंत तुम्ही पूर्ण अतिक्रमण काढायचं सोडून दिलं आणि आता हे दोन महत्त्वाचे मुद्दे, पहिला रामलला, दुसरा मराठा मोर्चा. मराठा मोर्चा पहिल्यापासून चालत आला आहे, रामलालाचं मग पहिल्यापासून चालत आलं आहे आणि याला जर आज विरोध महानगरपालिका करीत असेल तर याचा आम्ही निषेध करतो. आणि शहरात जिथं जिथं फ्लेक्स लागलेत तिथं तिथं महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे, का त्यांच्या अधिकाऱ्यांना पण सांगितलं आहे की बघ, तुम्ही हा दुजा भाव करू नका. हे 22 तारखेला जे चांगले कार्यक्रम चालले ते चांगल्या पद्धतीनं पार पाडू द्या, ही विनंती पण केली. प्रतिनिधी महेश कांबळे, एटीव्ही न्यूज, अहमदनगर.